प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना हप्ता मिळत आहे, परंतु मला बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आले की आम्हाला 17वा आणि 18वा हप्ता मिळाला नाही. मग का मिळाला नाही, याचे कोणते कारण असू शकते? यावर पोर्टलवर एक दोन यादी जाहीर करण्यात आली, एक आधार बेस पेमेंट आणि दुसरं ई केवायसी. या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला 17वा आणि 18वा हप्ता मिळणार नाही. ती यादी कशी पाहावी, या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही हे कसं पाहायचं, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओमधील माहिती इतरांना समजावी यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा. तसेच व्हिडिओ सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला आता जॉईन व्हा, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, पीएम किसान योजनेचं जे काही वेबसाईट आहे किंवा पोर्टल आहे ते पोर्टल तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथं मित्रांनो एक्सटर्नल लॉग इन इथं ऑप्शन दिसतो बघा, एक्सटर्नल लॉग इन ऑप्शनवर यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला बरेचसे पर्याय दाखवले जातील. तर तुम्हाला ई ग्राम या पर्याय यायचा आहे, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन वेबसाईट अशा पद्धतीची ओपन होईल. आता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथं फार्मर रजिस्ट्रेशन, एडिट फार्मर डिटेल्स, एंटर अपडेट आधार नंबर, बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन, स्टेटस रजिस्टर फार्मर आणि रिपोर्ट आणि लॉगआउट. तर रिपोर्ट तुम्हाला या ऑप्शनमध्ये यायचा आहे. रिपोर्ट या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं सीएससी वाईज रिपोर्ट तुम्हाला मिळू शकतो. एबीपीएस म्हणजे आधार बेस पेमेंट सर्व्हिस जी आहे त्यासाठी कोणते शेतकरी अपात्र आहे की त्यांचं अपूर्ण आहे त्यामुळे त्यांना 17वा आणि 18वा हप्ता मिळाला नाही, त्यांची यादी तुम्ही इथं पाहू शकता. त्याचबरोबर ई केवायसी पेंडन्सी रिपोर्ट म्हणजे आता ई केवायसी कोणत्या शेतकऱ्यांची राहिलेले की त्यामुळे 17वा आणि 18वा हप्ता त्यांना मिळाला नाही, या दोन्ही याद्या आपण इथं पाहायच्या. पहिल्यांदा आधार बेस पेमेंट सर्व्हिस कोणकोणाची नाही तर तुम्ही यादी कशी पाहू शकता, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल. मित्रांनो, तुमचं आधार बेस पेमेंट सर्व्हिस म्हणजे तुमचं डीबीटीद्वारे सरकार काय करत असतं की डीबीटीद्वारे तुमच्या खात्यावर पैसे सोडत असतं, म्हणजे तुमच्या खात्याला जे कुठलं आधार लिंक असेल त्याच खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो. त्यामुळे तुमच्या आधारला तुमचं खातं लिंक असणं गरजेचं आहे. आता अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या समोर ही प्रत्येक राज्याची यादी किंवा नाव तुम्हाला दाखवलं जाईल. इथून तुमचं काय करायचं, तुम्ही राज्य निवडायचं आहे, राज्य महाराष्ट्र जे राज्य आहे त्या राज्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल. आता इथून तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही इथून निवडायचा आहे. आता ही आपण आधार बेस पेमेंट सर्व्हिस साठी कोणती यादी आहे कोणते हे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर मी इथून जालना जिल्हा निवडतो. जालना जिल्हा निवडल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तुम्ही निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर गावाची यादी तुमच्या समोर दिसेल. आता गावाची यादी दिसल्यानंतर तुम्हाला इथं गावाची यादी दिसत आहे बघा. तुमच्या तालुक्यातील जे काही गाव असतील ती गाव तुम्हाला इथं दिसेल. तुमचं जे गाव असेल त्या गावाच्या समोर तुम्हाला एक अंक दिसतो, त्या अंकावर तुम्ही क्लिक करायचं आहे. म्हणजे हे जे अंक आहेत तर या गावातील चार लोकांचं जे काही आधार बेस पेमेंट सर्व्हिस आहे ती इनऍक्टिव्ह असल्यामुळं त्यांना पेमेंट जमा होत नाही. तर हे चारवर क्लिक केल्यानंतर त्या अंकावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीची एक यादी डाउनलोड होईल आणि ती डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता. आता मित्रांनो, हे आधार बेस पेमेंट सर्व्हिस जी आहे ती म्हणजे तुमच्या खात्याला आधार लिंक करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने ही यादी तुमच्या समोर ओपन झालेली आहे. इथं तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला त्या शेतकऱ्याचं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर, स्टेट, डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर जे काही सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका कोड असेल तो, त्याच्यानंतर तालुक्याचं नाव, त्याच्यानंतर ब्लॉक क्रमांक, ब्लॉक जे काही, ही सर्व माहिती तुम्हाला इथं दाखवली जाईल. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या आधार बेस पेमेंटची जी काही यादी आहे ती यादी तुम्ही पाहू शकता. आता यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे की आता ई केवायसी साठीची यादी आपल्याला बघायची, तर परत रिपोर्टमध्ये यायचं. रिपोर्टमध्ये आल्यानंतर इथं ई केवायसी पेंडन्सी रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं प्रथम तुमचं तुम्हाला स्टेट निवडायचं आहे, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आणि त्यानंतर तुमचा शहरी भाग असेल तर शहरी किंवा ग्रामीण भाग असेल तर उर्बन, शहरी ग्रामीण भाग असेल तर रुरल आणि शहरी भागात असेल तर उर्बन.
आता इथून ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भाग या ऑप्शनवर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथं सब डिस्ट्रिक्ट तुमचा निवडायचा आहे, म्हणजे तालुका तुमचा जो काही असेल तो तालुका तुम्हाला इथून निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा ब्लॉक, ब्लॉक जो काही असेल म्हणजे तालुका, तो तालुका परत तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं इथून जे काही गाव असेल ते गाव तुम्हाला इथून निवडायचं आहे. आणि खाली गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर काही वेळातच तुमच्या समोर अशा पद्धतीनं खाली तुमच्या गावातील व्यक्तींची यादी तुम्हाला इथं दिसेल. आता ही यादी कसली आहे, तर ई केवायसी पेंडिंग, ज्या ज्या लोकांची ई केवायसी राहिलेली आहे त्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. आता इथं तुम्हाला फार्मरचं नाव, फार्मरचं जे काही फादरचं नाव आहे, वडिलांचं नाव, ऍड्रेस, ऍड्रेस, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, अशा पद्धतीने ही यादी तुमच्या समोर तुम्हाला दिसून जाईल. आता ही यादी जी आहे मित्रांनो, तुमच्या खात्यावर शेतकरी सन्मान निधी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा का झाला नाही, तर 17वा आणि 18वा हप्ता तुमच्या जे काही खात्यावर जमा झाले नाही त्यासाठी तुमचं एक आधार बेस पेमेंट, म्हणजे तुमच्या खात्याला आधार लिंक नाही, दुसरी गोष्ट ई केवायसी राहून गेलेली आहे, तरच अशाच लोकांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही. तर इथून तुम्ही चेक करू शकता. निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा अडचण असतात तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटून, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.